शासनाच्या अपंगासाठी भरपूर योजना आहे, परंतु ह्या योजनेचा लाभ खऱ्या अपंगाला मिळत नाही. आजही कलगाव येथील 50 अपंगाला कोणत्याही प्रकारच्या घरकुल लाभ मिळाला नाही. अद्याप येथील अपंग घरकुल योजनेपासून वंचित आहे. कधीपासून आहात तुम्ही? जन्मताच. जन्मताच आणलाय का? तर मग तुम्हाला शासनाच्या भरपूर योजना मिळत असेल. नाही, आतापर्यंत फक्त निराधार भेटत आहे, बाकी कोणत्याही योजना मिळण्याचं म्हणजे अजून मिळाल्या नाही. तुमचं घर कधीपासून पडलेलं आहे? माझं घर तर कमीत कमी आता 16 ते 17 वर्ष झाली. तर तुमचं घर पडलं तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जाऊन सांगितलं नाही का की आम्ही अपंग आहोत? ग्रामपंचायत मध्ये बरेच वेळा सांगितलं, पण त्यांनी आतापर्यंत काही लक्ष दिलं नाही. मग तुम्ही घरकुल भेटासाठी काही कागदपत्र काही करून पाहिलं नाही काही द्यावं म्हणून असं वाटलं नाही तुम्हाला कागदपत्र? एक अपंगासाठी फॉर्म आला होता, ते भरला होता. म्हणजे कधी पडन बा आमचं घर आमच्या अंगावर याचे काही सांगता येत नाही. मग तुम्ही दोघं पण भीक मागायला जातात का? हो, कधी तिची आई जाते, कधी मी जातो. मुलीला सोबत घेऊन त्याच्याशिवाय आम्ही नाही फिरू शकत नाही. काही लोक म्हणते आता तुमची मुलगी मोठी झाली, तिला घेऊन फिरू नका, तिचं तुम्हाला तिला बी हेच काम करायला शिकवसाल का, असे खूप प्रश्न विचारते आम्हाला. मला वाटते की या 50 अपंगांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, जेणेकरून ते स्वतःला सुरक्षित महसूस करतील आणि पुढील आयुष्य जगण्यासाठी त्यांना निवारा पण मिळेल. गट विकास अधिकाऱ्यांना कॉल करून त्यांच्यावर दबाव आणावा. त्यांचा नंबर आहे 0724-22-20-02. मी कल्पना जवादे, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्रातून इंडिया अनर्ड साठी.